त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशिष्ट समाजातील लोकांनी प्रवेशाचा प्रयत्न केल्यामुळे झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी केली, तसंच देवस्थानच्या विश्वस्तांकडून घटनेची माहिती देखील घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील या विषयाची अधिक माहिती घेत आहेत. पोलीस महानिरीक्षक आणि त्याचबरोबर नाशिकचे पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज त्र्यंबकेश्वर मंदिराची पाहणी केलेली आहे. सर, आपण पाहणीसाठी आला होतात, काय निष्पन्न होतं? 13 तारखेला 10:45 काही लोक साधारणतः 15 ते 20 संख्येने संदल घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजापाशी आले होते. त्यांना आज जाण्यापासून सुरक्षा रक्षकांनी अटकावलं. ते त्याच ठिकाणी थांबले होते. तिथे त्यांनी धूप दाखवला आणि पायरीपाशी वाकून नंतर ते तिथून निघून गेलेले आहेत. त्या संदर्भामध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या असतील बद्दलची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यावरनं गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि तपासामध्ये निष्पन्न होईल याच्यामध्ये पुढच्या बाबी ज्या आहेत त्या. सर, काय गुन्हा दाखल होतो आहे? हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याबद्दलचा जो गुन्हा आहे. किती लोकांविरोधात आहे, त्यांची ओळख पटली आहे? नाही, आता त्या गुन्ह्याचं स्वरूप आणि हे ज्यावेळेस दाखल होईल त्याच्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल. अर्थात ते संदलमध्ये जे लोक आले होते त्यांच्या विरुद्धच हा गुन्हा दाखल होणार आहे. सर, आज आपण बैठक घेतली देवस्थान ट्रस्टच्या विश्वासांशी, काय नेमकं बैठकीत निष्पन्न झालं आणि जे उरुस घेऊन आले होते त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का आपली? बैठक जे चॅरिटेबल ट्रस्टचे मेंबर्स आहेत किंवा सदस्य आहेत त्यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांचाही हाच विषय होता की अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडनं जर आली तर आम्ही गुन्हा दाखल करू आणि तशा प्रकारे तक्रार त्यांनी केलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनला सुरू आहे. माननीय पोलीस अधीक्षक आणि आमचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. SIT कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे, कधीपर्यंत याचा अहवाल प्राप्त होणार? माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली SIT स्थापन होणार आहे आणि ते ह्या प्रकरणाची सर्व चौकशी करणार आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, त्र्यंबकेश्वर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.